नमस्कार, मी असलमुल्ला। मी आता सध्या आपल्याला घेऊन जात आहोत तीन चित्रपटाचे निर्माते आणि 2500 अधिक ज्यांनी महाराष्ट्राला गीते दिले आहेत असे अरुण कत्रे यांच्या शेतीच्या बांधावर कराडपासून 9 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाघेर येथील वाघसाई मळा या ठिकाणी सध्या अरुण कत्रे यांनी आपली डोलदार शेतीचे मळे फुलवले आहेत। प्रामुख्याने सेंद्रिय शेतीवर त्यांनी भर दिलेला आहे आणि एकूणच सेंद्रिय शेती जी आहे ती कशा प्रकारे नफ्याची आहे, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे का गरजेचे आहे, अशा विविध विषयावर त्यांनी कराड वार्ताजवळ चर्चा केलेली आहे। एकूणच सध्या त्यांच्या शेतीत येणारे जे उत्पन्न आहे ते सध्या महाराष्ट्रात बरोबरच परराज्यात सुद्धा जाऊन पोहोचलेलं आहे आणि एकंदरीत त्यांच्या शेतीच्या ठिकाणी सध्या पश्चिम महाराष्ट्रातून त्याचबरोबर अन्य राज्यातून देखील शेतकरी जे बांधव आहेत ते मार्गदर्शन घेण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात येत आहेत। एकूणच अरुण कत्रे यांनी कशा प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, कोणतं पिकासाठी काय शेतकऱ्याचं योगदान महत्त्वाचं आहे, कशा प्रकारे शेती केली पाहिजे, प्रामुख्याने आता मी त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी सेंद्रिय गूळ कशा प्रकारे तयार केलेला आहे, एकंदरीत त्या जो गूळ तयार केलेला आहे त्याच्यासाठी जो ऊस त्यांनी लावलेला आहे तो कशा प्रकारे त्यांनी ऊसाचं संगोपन केलेलं आहे, त्याचबरोबर सोयाबीन जी पीक आहे सोयाबीन पीक कशा पद्धतीनं लावणं गरजेचं आहे, असे गांडूळ खत निर्मिती असेल ती कशा प्रकारे केली जाते, असे विविध प्रकारचं मार्गदर्शन सध्या त्यांनी शेतकऱ्या बांधवांच्यासाठी केलेलं आहे। तर मी आपल्याला सरळ कराड वार्ताच्या माध्यमातून घेऊन जाणार आहोत। अरुण कत्रे चित्रपट निर्माते आहेत, 2500 त्यांनी महाराष्ट्राला जास्त ज्यादा गीते दिलेले आहेत, असे अरुण कत्रे यांच्या समवेत आता आपण जाणार आहोत त्यांच्या वाघेरी वाघजाईतील मळ्यावर। असलमुल्ला कराड वार्तासाठी। ऊस आहे तो 86032 नावाचा ऊस आहे, याची जी लागण केलेली आहे मी ती 27 डिसेंबरला ही लागण केलेली आहे, 27 डिसेंबर 2019 ला म्हणजे 20वं वर्ष चालू झालं, म्हणजे उद्याच्या 27 तारखेला याला 7 महिने पूर्ण होतील मला, आणि ही पद्धत 4.5 फुटीची सरी आणि एक डोळा पद्धतीने केलेलं आहे मला, आणि ह्याला पूर्ण ह्याला कणभर रासायनिक खत नाही, बुनभर केमिकल नाहीये, कारण आम्ही जे आयुर्वेदिक सेंद्रिय गुळ मागाशी सांगितल्याप्रमाणे सगळे जे खतं जे गांडूळ खताच्या याच्यावरती जमिनीमध्ये जरी चाललो आपण तर मागे पावलं उठली जातात आपली म्हणा, इतकी भुसभुशीत जमीन राहते म्हणा याने, आणि हे 86032 हा गुळासाठी खूप चांगली क्वालिटी आहे, हा 13व्या 14व्या महिन्यामध्ये ऊस तोडला जातो आणि याचं एकरी सर्वसाधारण उत्पादन 7 ते 8 टन मिळते एकरी। लोक किती तुम्ही अनेक लोक उत्पादन काढणारे आहेत, 100 टन 125 टन 150 टन काढणारी लोक आहेत, पण खर्च आवाच्या सवा करून शिनी तुम्ही शिल्लक किती टाकता तर शिल्लकचा आकडा कुणी सांगत नाही म्हणा, कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन काढण्यासाठी तुम्हाला शेतामध्ये राबावं लागेल, शेतामध्ये दिवसातून पिकांशी सुसंवाद साधावा लागेल, पिकांशी सुसंवाद साधता त्यांना खताची गरज आहे का पाण्याची गरज आहे, आज त्याला पाण्याची गरज आहे आणि आम्ही 4 दिवसांनी जर का तहान आज लागलेली आहे पिकांना आणि 4 दिवसांनी आम्ही जर पाणी पाजू तेपर्यंत ताण मोड झालेली असते, किंवा त्यांना खाद्याची गरज आहे तर ते खाद्य वेळेवर देणं गरजेचं आहे म्हणा, आणि ते जर का उशिरा दिलं एक पोतीची आत्ता गरज आहे आणि 10 पोती टाकली 4 दिवसांनी 8 दिवसांनी तर ती लागू होतात असं नाही आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आणि मला आता भूक लागली खूप भूक लागलेली आहे पण खाण्यासाठी अन्नाचा कण नाहीये आणि आम्ही तासभर 1/2 तास 1.5 तास 2 तास वाट बघितली तोपर्यंत आमची भूक मोड झाली आणि नंतर पाची पकवण्याचा ताट आमच्या पुढ्यात आलं तर किती अन्न ग्रहण करतो आम्ही, तसंच पिकांच्या बाबतीत आहे, जग हे नेहमी आपल्यावरून ओळखायचं असतं म्हणा, तर ही पिकं जी आहेत तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी दुपारी सकाळच्या पहिल्या पहारी तुम्ही दिवस उगवल्यानंतर शेतामध्ये चक्कर मारा, त्यावेळीची तुमची परिस्थिती काय आहे, भर उन्हामध्ये काय आहे, संध्याकाळच्या वेळेला काय आहे, पिकांशी सुसंवाद साधतात की बाबा आम्हाला कशाची गरज आहे, आज आता 7 महिन्याचा ऊस आहे तो निव्वळ सेंद्रिय खतावरती आहे, कणभर रासायनिक खत नाही, बुनभर केमिकल नाही आणि म्हणून नुकती सेंद्रिय शेती नाही तर आयुर्वेदिक सेंद्रिय शेती, कारण यांना जी औषधं दिली जातात ते 46 वनस्पतींचे अर्क काढून शेळ्याच्या आणि देशी गाईंच्या गोमूत्रातून ती 50-55 दिवसाची मुरवण दिली जाते, पुन्हा किती प्रमाणात मुरले ते पाहून पुन्हा चुलीवरती उखळलं जातं आणि मग त्याची टॉनिक कीटकनाशक आम्ही तयार केलेली ती त्याला मुळामध्ये कधी फवारणी करायची आहे कधी आळवणी घालायचं आहे आणि कधी खतं द्यायचं आहे हे सगळं शास्त्रयुद्ध पद्धतीने केलं जातं म्हणा।